ह्या फसव्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. मागच्या 3 वर्षात ह्या सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला. आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते, आता वरून देत आहेत. ही एक प्रकारची हा एक प्रकारचा जी ब्राइब झाली. आणि महिला खूप हुशार आहेत, त्यांना माहिती आहे. मागच्या इलेक्शनमध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं, अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे. 1 तारखेला, येणाऱ्या 1 तारखेला मंगळवारी, आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत. या फसव्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. मागच्या 3 वर्षात ह्या सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला, पण अस्तित्वात ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते, आता वरून देत आहेत. ही एक प्रकारची हा एक प्रकारचा जी ब्राइब झाली. आणि महिला खूप हुशार आहेत, त्यांना माहिती आहे. मागच्या इलेक्शनमध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं, खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय टर्निंग पॉइंट गेम चेंजर इलेक्शन होतं. कारण का लोकशाही टिकली, लोकांनी लोकशाही टिकवली, लोकांनी संविधानाचा मान ठेवला, बीजेपीनी साम दाम दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं आणि त्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले. विधानसभेची घोषणा अजून झाली नाहीये या सरकारकडून, मुद्दामून 2 महिने पुढे ढकललं. कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे. दुसरी सरवात महत्वाची गोष्ट जी ह्या सरकारकडून सोलापुरात करण्यात आली, एअरपोर्टचं उद्घाटन. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापुरात आपल्या समोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मांडला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे, किती मोठी विमानं ह्या ठिकाणी लँड झाली आहेत, कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना विमानं लँड झालेत, असताना लँड झाले, तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधानांचा स्वतः, आणि तुम्हाला माहितीये जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमरेअर विमानातून येतात. जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता 75वा, तेव्हा आम्ही 29 विमानं या ठिकाणी लँड केलेली. पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं. स्वतः गृहमंत्री असताना त्यांचं फॅल्कन किंवा एमरेअर जे ATR एवढं असतं, आपल्या इथे ATR पण लँड होत होते. विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे. तुम्ही किती फसवणारा सोलापूर, लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की एअरपोर्टचं उद्घाटन होत आहे. म्हणजे नेमकं काय चाललंय तुमच्या इथे? पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं विमान एअरपोर्टचं उद्घाटन करताय. विमान सेवा कधी सुरू करणार? आणि मग मागचे 3 वर्ष काय करत होता तुम्ही? तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का? जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याचंच पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करताय, किती आपल्या जनतेला फसवतायत. ह्या फसव्या सरकारचे आपल्याला रणनीती कळते. या ठिकाणी संक्षिप्त मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण का वेळ जाईल, पण सगळं या ठिकाणी लिहिलंय की किंगफिशर रे कसं 2009 सुरू होतं, टेक ऑफ लँडिंग व्हायचे, त्यानंतर 75वा एमरेअर आणि फाल्कन आपण लँड केले, DGCA ने कितींदा परमिशन दिली लँडिंगसाठी. आणि विनोदाचा भाग म्हणजे परवाचं उद्घाटन संध्याकाळी 7 वाजता होतं. आपल्या इथे नाईट लँडिंग पण नाही आणि उद्घाटन तुम्ही 7 वाजता संध्याकाळी घेता, म्हणजे किती चेष्ट. ही शेवटी लोकांचा तुम्ही धज्जा उडवताय आणि लोकांना तुम्ही फसवताय. आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोललो, ते अधिकारी म्हणाले मॅडम अजूनही एअरलाईन एअर सेवा विमान सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा आता पत्ता नाहीये. कोणाशीही बोलणं झालं नाहीये, न स्टार अलायन्सशी झालंय, ना इंडिगोशी झालंय, कोणत्याही छोट्या जे ATR सर्व्हिसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाहीये. त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे, पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या समोर त्या गोष्टी आणणार नाही. पण ह्यांचं खोटं तुमच्या समोर आणणं हे गरजेचं वाटलं.
विमान सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याची ह्याचा कोणालाही आता पत्ता नाहीये, हे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे. जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत आय टी कंपनी असेल, कोणत्याही कंपनीज असतील, त्या इथे येणार नाही आहेत. तुमची फक्त मोठ्या प्रमाणात, हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे.